उपद्रवी सूक्ष्मजीवांमध्ये कवक आणि क्लॉस्ट्रिडियम या दोघांचा उल्लेख केलाय. आता या भागामध्ये आपण इतरही अजूनही काही उपद्रवी सूक्ष्मजीव या ठिकाणी बघणार आहोत. इतर सूक्ष्मजीवांमध्ये व्हायरसेस आहेत, बॅक्टेरियाज आहेत, त्याच्यानंतर प्रोटोझुआज आहेत, फंगाय आहेत, म्हणजे विषाणू आहेत, जीवाणू आहेत, कवक वर्गातले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आदिजीव वर्गातले प्राणी आहेत. या सगळ्यांमुळे आपल्याला सूक्ष्मजीवांमुळे म्हणजे हे सगळेच जवळपास उपद्रवी सूक्ष्मजीवांमध्ये यांचा समावेश होतो. आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी ते माणसाच्या किंवा इतर प्राण्यांच्या वनस्पतींच्या शरीरावरती अटॅक करतात आणि मग त्याच्यामुळे अर्थातच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. तुमच्या पुस्तकामध्ये एक तक्ता काढून दिलाय आणि या तक्त्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला आजार दिलाय, तो कुणामुळे झालाय त्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबरीने त्याचे साधारणतः इन्फेक्शन कसं होतं, म्हणजे कुणामुळे होतं, त्याचे कारणीभूत घटक कोणते आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे तुम्ही काय उपचार कराल हे तुम्हाला या ठिकाणी दिले. एड्स नावाचा आजार आहे की जो व्हायरसमुळे होणारा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की HIV व्हायरसमुळे तो होतो. साधारणतः जर आपलं ब्लड म्हणजे रक्त किंवा वीर्य असेल, सिमेन असेल, याच्यामध्ये जर काही असा जर काही इन्फेक्टेड पर्सन असेल तर या इन्फेक्टेड पर्सनमुळे किंवा आईला एड्स असेल आणि तिचा गर्भ तिच्या पोटामध्ये असेल तर अशा वेळेला त्या गर्भाला एड्स होऊ शकतो. याचं कारण काय आहे, कुणामुळे होतो किंवा प्रिव्हेंटिव्ह काय आहे, आपण कसं कंट्रोल करू शकतो, तर सेक्शुअल कॉन्टॅक्ट करत असताना तो सेफ केला गेला, सुरक्षित केला गेला, किंवा आपण जी निडल्स किंवा इंजेक्शन्स वापरतो, सुया किंवा सिरिंजा वापरतो, या सुया किंवा सिरिंज यूज अँड थ्रो म्हणजे वापरायच्या आणि फेकून द्यायच्या अशाच वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हेपाटायटीस म्हणजे कावीळ हा सुद्धा व्हायरसमुळे होणारा आजार आहे आणि हा सुद्धा अन्न आणि पाणी दूषित झाल्यामुळे होणारा आहे. जर आपण पिण्याचं पाणी, स्वच्छ पाणी वापरलं, जंतुविरहित उकळवून पाणी वापरलं तर अशा वेळेला हा आजार कंट्रोल होऊ शकतो. त्यानंतर अन्न सुद्धा ठेवताना ते सुरक्षित पद्धतीने जर ठेवलं गेलं तर हा आजार कंट्रोल होऊ शकतो. इन्फ्लुएन्झा म्हणजे आपण सर्दी ज्याला म्हणतो तर हा सुद्धा व्हायरसमुळेच होणारा आहे. कॉन्टॅक्टमध्ये आलो आपण, सर्दी झालेल्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो की आपल्याला सुद्धा सर्दीची लागण होते. जर आपण योग्य पद्धतीची काळजी घेतली, स्वतःची स्वतःला क्लीन ठेवलं, स्वतःची काळजी घेतली, त्याच्यानंतर ज्याला सर्दी झाली त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप कमीत कमी आलो तर अशा वेळेला हा आजार कंट्रोल होऊ शकतो. मिझल्स किंवा चिकन पॉक्स म्हणजे गोवर किंवा कांजिण्या ज्यांना आपण म्हणतो, तर गोवर कांजिण्या सुद्धा ज्या व्यक्तींना गोवर कांजिण्या झाल्या तशा व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर गोवर कांजिण्यांची लागण होते. हा सुद्धा व्हायरसेसमुळे होणारा, विषाणूंमुळे होणारा रोग आहे. त्याला वॅक्सिनेशन हा एक उत्तम पर्याय आहे, म्हणजे तुम्ही लसीकरण याच्यावरती लस अवेलेबल आहे त्याच्यामुळे लसीकरणामध्ये हे करू शकतो. त्याच्यानंतर पाणी अन्न दूषित घ्यायचं नाही, तेही योग्य पद्धतीने त्याची काळजी घेतली तर हाही आजार कंट्रोल आहे. त्याच्यानंतर बर्ड फ्ल्यू किंवा स्वाईन फ्लू पक्ष्यांमार्फत होणारा आजार, त्याला आपण बर्ड फ्ल्यू असं म्हटलं जातं. H1N7N9 असा त्याचा फ्ल्यूचा तो व्हायरस आहे आणि स्वाईन फ्ल्यू जो आता मध्यंतरी एक 4-5 वर्षापूर्वी स्वाईन फ्ल्यूचं खूप प्रमाण होतं, H1N1 नावाचा व्हायरस आहे. तर त्याच्यामुळे अर्थातच पक्षी आणि प्राणी यांच्या संपर्कामध्ये जर आपण जास्त असू, घरामध्ये कुत्रे, मांजर किंवा इतर पाळीव प्राणी जे असतात तर यांना योग्य त्यावेळेला लस दिलेली नसेल, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण सतत असू तर अशा वेळेला यांच्यामुळे आपल्याला ही लक्षणं येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जे मांस मटण खाणारे लोक आहेत त्यांनी मांस आणि मटण स्वच्छ धुवून खाल्लं पाहिजे किंवा ते स्वच्छ घेऊन खाल्लं पाहिजे, त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे ते शिजवताना किंवा खाताना. डेंग्यू हा पण व्हायरसमुळेच होणारा आजार आहे. मॉस्किटो त्याचा म्हणजे त्याचा इन्फेक्टिंग एजंट जो आहे तो आहे मॉस्किटो. मॉस्किटो बाईट डासांनी चावल्यामुळे होणारा हा आजार आहे. आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणं हे त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी पाणी साचतंय अशा ठिकाणी साचलेलं पाणी बाजूला काढून टाकणं, किंवा जर आपल्या आजूबाजूला साचलेल्या पाण्यांमध्ये डासाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे जर होत असेल तर तो कमी करणं हे त्याच्यावरचं महत्त्वाचं लक्षण आहे. त्यानंतर न्यूमोनिया हा सुद्धा बॅक्टेरियल डिसीज आहे, म्हणजे जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. ज्या व्यक्तीला न्यूमोनिया झालाय तर अशा वेळेला त्याने शिंकताना, खोकताना, तोंडावरती जर रुमाल घेतला नाही तर अशा वेळेला त्याच्या शरीरातनं बाहेर पडणारे जे ड्रॉपलेट्स आहेत, हे जे आहेत म्हणजे पाण्याचे थेंब जे आहेत, तर ते
हवेमध्ये उडतात आणि मग ते दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. अशा वेळेला वॅक्सिनेशन करणं, लसीकरण करणं आणि इन्फेक्टेड पर्सन जो आहे म्हणजे ज्याला आजार झालेला आहे अशा व्यक्तीच्या कमीत कमी संपर्कामध्ये येणं हा त्याच्यावरचा पर्याय आहे. लेप्रसी म्हणजे ज्याला कुष्ठरोग असं आपण म्हणतो, तर हा सुद्धा आता तसा आपल्या देशामधून तो इरॅडिक झालाय म्हणायला हरकत नाही. हाही जीवाणूंमार्फत होणारा आहे. तर बहुतेक वेळेला ह्या आजाराचं लक्षण असं आहे की ज्याला लेप्रसी झालंय त्या लेप्रसी झालेल्या व्यक्तीच्या पुष्कळ काळ जर कॉन्टॅक्टमध्ये असू तरच या आजाराची लक्षणं दिसून येतात. शक्यतो ज्या व्यक्तींना लेप्रसी आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही आणि त्यांनी वापरलेले कपडे किंवा त्यांनी वापरलेल्या काही वस्तू असतील तर त्या वापरायच्या नाही, हा त्याच्यावरचा एक प्रिकॉशन आपण करू शकतो. कॉलरा आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. अनेक सण समारंभ येऊन गेले किंवा यात्रा येऊन गेला की कॉलरा हमखासपणे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रादुर्भाव होणारा आजार आहे. बॅक्टेरिया जीवाणूंमुळे होणारा आहे. अन्न आणि पाणी दूषित झाल्यानंतर या आजाराची लक्षणं दिसून येतात. अन्न आणि पाणी जर स्वच्छ घेतलं तर कॉलरा पण कंट्रोलमध्ये येतो. मलेरिया त्याच्यानंतर आदिजीवांमुळे होणारा आजार आहे. मलेरिया हा विशेष करून मॉस्किटो बाईट हे त्याचं एक कारण आहे. डास चावल्यामुळे किंवा आपल्या आजूबाजूचा प्रदेश जर चांगला नसेल, साफ नसेल, क्लीन नसेल तर त्याच्यामुळे होऊ शकतो. आपला आजूबाजूचा प्रदेश क्लीन ठेवणं, जिकडे पाणी जमलं आहे तर ते पाणी काढून टाकणं, डासांची संख्या मर्यादित ठेवणं, या काही गोष्टी बेसिक गोष्टींची आपण काळजी घेऊ शकतो. डँड्रफ केसामध्ये कोंडा होणं, रिंगवर्म, स्कॅबीज म्हणजे खरूज किंवा छोट्या छोट्या जखमा होणं शरीरावरती, एक प्रकारे हेही आजाराचं लक्षण आहे. तर म्हणजे बुरशीमुळे, कवकांमुळे होणारा हा आजार आहे. ज्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आलेलो असू तर त्यांच्या शरीरातली येणारी रक्त, लस आपल्या शरीराला जर त्याचं हे झालं किंवा त्यांचे कपडे आपण वापरले, त्यांच्या वस्तू आपण वापरल्या तर अशा वेळेला आपल्याला या आजाराची शक्यता म्हणजे लक्षणं दिसू शकतात. स्वतःची स्वच्छता राखणं हा त्याच्यावरचा पर्याय आहे. आणि ज्या व्यक्तींना इन्फेक्शन झालं आहे तर त्या व्यक्तींचं इन्फेक्शन झालेल्या व्यक्तींच्या कमीत कमी कॉन्टॅक्टमध्ये राहणं तर हाही त्याच्यावरचा पर्याय आहे. म्हणजे आपण उपद्रवी सूक्ष्मजीवांमध्ये अनेक सारे सूक्ष्मजीव आहेत की जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोगांची लागण करतात. आपण जर त्याला योग्य काळजी घेतली, अन्न, पाणी, आपला परिसर या सगळ्या गोष्टी स्वच्छ आणि योग्य प्रमाणामध्ये वापरल्या किंवा वॅक्सिनेशन असेल, लसीकरणासारखा पर्याय असेल तर ते योग्य प्रमाणामध्ये जर केलं गेलं तर या सगळ्यांना आपण कंट्रोल पण करू शकतो. इतकेही ते उपद्रवी नाही आहेत की त्याच्यामुळे एकदम डायरेक्टली डेथ वगैरे होऊ शकेल, पण या सगळ्यांना कंट्रोल करता येणं सुद्धा सहज शक्य आहे. आपला हा धडा या ठिकाणी संपलाय. धड्याखालचा स्वाध्याय जो आहे तो सगळा लिहून पूर्ण करा. थँक्यू.